नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री गायकवाड सर इयत्ता 6वी अ आणि ब या वर्गांसाठी विज्ञान विषयाला आहे आणि आज आपण विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने त्यामध्ये हवा पाणी आणि जमीन यांची माहिती या पाठामध्ये आपण सविस्तर करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पृथ्वी तलावरती राहतो, तर राहत असताना आजूबाजूच्या परिसराचे ज्यावेळी आपण निरीक्षण करीत असतो त्यावेळी आपल्याला परिसरामध्ये अनेक प्राणी दिसतात। हे जे प्राणी असतील, पक्षी असतील, हे कोठे राहतात किंवा त्यांचा वावर कोठे असतो हे आपण सुरुवातीला आकृती क्रमांक 1.1 मध्ये पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे जर पुस्तक असेल मिळालेले तुम्हाला ग्रंथालयाचे, तर त्या पुस्तकामध्ये निरीक्षण करायचे आकृती क्रमांक 1.1। तर या आकृतीमध्ये पक्षी कोठे आहेत हे पहा। मुलांना पक्षी आपल्याला आकाशात उडताना दिसतात। त्यानंतर दुसरा चित्र पहा, गाई कोठे चरत आहे। तर गाई ही जमिनीवर जे गवत आहे ते खाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। चित्रामध्ये रस्ता झाडे कोठे आहे पहा चित्रामध्ये, तर रस्ता आणि झाडे हे आपल्याला जमिनीवर दिसत आहे। त्यानंतर नदी कोठून कोठे वाहत आहे, तर तुम्ही जर चित्राचं निरीक्षण केलं तर नदी ही डोंगरात उगम पाहून जमिनीवरून उताराकडे वाहताना आपल्याला दिसून येते। त्यानंतर आकृतीमध्ये पहा, एक विमान दिसतंय, ते कोठे आहे, तर ते विमान आकाशामध्ये उडताना आपल्याला दिसून येत आहे। चित्राचं बारीक काहीने आणखी निरीक्षण केल्यानंतर मासे आपल्याला कोठे दिसतात, तर हे जे मासे आहे हे आपल्याला पाण्यामध्ये दिसून येत आहे। होडी पहा, होडी कशावर तरंगताना दिसत आहे चित्रामध्ये, त्याचंही निरीक्षण करा, तर ही जी होडी आहे ही होडी पाण्यावर तरंगताना दिसून येत आहे। मुलांना यावरून असे लक्षात येते की या आकृतीमध्ये जे काही घटक आहेत हे घटक आपल्याला आकाशात दिसून येतात, काही घटक पाण्यामध्ये दिसून येतात, तर काही घटक हे जमिनीवरती आपल्याला दिसून येतात। म्हणजे हे जे सर्व घटक आहेत हे कशाशी संबंधित आहेत, हवा त्यानंतर पाणी आणि तिसरा घटक कोणता आहे, तर जमीन। तर हे सर्व जे घटक आहेत हे हवा पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहे। मुलांना मग हवा जी आहे त्या हवेला काय म्हटलं जात, तर वातावरण। हवा जी आहे त्याला काय म्हटलं जात, वातावरण। पृथ्वीवरती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हटले जाते। त्यानंतर पाणी, आपल्या पृथ्वीच्या सभोवताली पाण्याचं आवरण आहे, या पाण्याच्या आवरणाला जलावरण असे म्हटले जाते। आणि आपल्या पृथ्वीवर जो जमिनीचा भाग आहे त्या जमिनीच्या भागाला काय म्हटले जात, तर शिलावरण। जमिनीच्या भागाला शिलावरण असं म्हटलं जातो। तर पहा मुलांनो की वातावरण, जलावरण आणि शिलावरण या तिन्ही घटकांमध्ये सजीवांचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं। आणि पृथ्वीवरती हवा पाणी आणि जमीन हे जे तीन घटक आहेत हे निसर्गतः निर्माण झालेले आहे। म्हणजेच काय, तर हे घटक मानवाने निर्माण केलेले नाही, हवा पाणी आणि जमीन हे घटक निसर्गतःच निर्माण झालेले आहे।
तर पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. मग या ठिकाणी पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे की हवा पाणी आणि जमीन, हवा पाणी आणि जमीन या तीन घटकांनी बनलेला आहे. आणि मग लक्षात घ्या की या ठिकाणी जमीन, या जमिनीला आपण म्हणूया स्थायू, जमिनीला काय म्हणूया स्थायू, पाण्याला जल आणि हवेला वायू. तर स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून देखील पाहत असतो. तर यामध्ये पुन्हा एकदा व्याख्या सांगतो, हा नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात, नैसर्गिक संसाधने, नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात यावर आपण व्याख्या तयार करूया. तर मुलांनो, पृथ्वीवरील सजीव सृष्टी जी आहे ही टिकून राहण्यासाठी व या सजीवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, या सजीवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा लक्षात घ्या, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे तीन घटक आवश्यक आहे. आणि या हवा, पाणी आणि जमीन यांना काय म्हटलेलं आहे, नैसर्गिक संसाधने असे म्हटलेले आहे. तर या घटकांपैकी पहा की पाणी आणि जमीन यांचं जर प्रमाण पाहिजे ठरलं तर या ठिकाणी पृथ्वीवरती जमीन आणि पाण्याचं प्रमाण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा आकृती या ठिकाणी दिलेली आहे, जमीन व पाण्याचे प्रमाण. मग जमीन आणि पाण्याचं प्रमाण जर पाहिलं तर पृथ्वीवरती जमीन ही कमी आहे, म्हणजे किती टक्के आहे, तर पृथ्वीवर जमिनीचं प्रमाण हे 29% आहे. आणि पृथ्वीवरती पाण्याचं प्रमाण किती आहे पहा, तर पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जे आहे 71% आहे. म्हणजे जमिनीपेक्षा पाण्याचं प्रमाण हे पृथ्वीवरती अधिक असल्याचं आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जमीन आणि पाणी यांचं प्रमाण पाहिलेलं आहे. जमिनीचं प्रमाण किती टक्के आहे, 29%, आणि पाण्याचं प्रमाण 71% आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण हे जे घटक आहे कोणकोणते तीन घटक पहा, हवा, पाणी आणि जमीन. तर यापैकी आपल्याला एकेका घटकाची माहिती या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायची आहे. सगळ्या सुरुवातीला आपण या पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या हवेचा विचार करणार आहोत. मुलांना इयत्ता 5वी इयत्तेमध्ये तुम्ही वातावरणाचे थर शिकलेले आहात. मग वातावरणाचे थर कोणते आहेत जरा आठवा बरं तुम्ही. वातावरणाचे जे थर आहेत ते कोणकोणते आहेत, तर पहा आकृतीमध्ये या ठिकाणी वातावरणाचे थर तुम्हाला आकृतीमध्ये स्पष्ट दिसून येईल. तर पृथ्वी जी आहे या पृथ्वीच्या सभोवताली हे जे हवेचा आवरण आहे त्यामध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळचा जो थर आहे या थराला तपांबर असे
पृथ्वीच्या सर्वात जवळ असणाऱ्या हवेच्या थराला काय म्हणतात? तपांबर असे म्हणतात. मग या तपांबरामध्ये वेगवेगळे वायू आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड किंवा सहा निष्क्रिय वायू. Well,
अत्यंत प्रमाणात्मक अर्धगा असाय या ठिकाणी आपल्याला पहिला मिळतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय करत असतो नायट्रोजन वायू हवेमध्ये किती असतो, किती प्रमाण आहे त्याचा 78. ऑक्सिजन वायूचं प्रमाण किती आहे 21%. अर्वा वायू 0.9%. इतर वायू 0.07%. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे 0.03%. तर अशा प्रकारे हवेतील विविध घटक म्हणजे जे वायू आहे यांचं प्रमाण आपल्याला या आकृतीवरून सहज लक्षात येत. मग हे जे वायू आहे या वायूचे वेगवेगळे उपयोग आहे. तर हवेतील हे जे वायू आहे तर यांचे काही उपयोग आपण यात असलेला अभ्यासणार आहोत. मग हवेतील वायूचे काही उपयोग आपण पाहूया. हवेतील वायूचे उपयोग यामध्ये आपण आता आकृतीमध्ये पाहिलेलं आहे की सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू कोणता आहे, तर नायट्रोजन. पहा मुलांनो, नायट्रोजन हा जो वायू आहे याचे काय उपयोग आहे हे आपण पाहूया. तर जे सजीव आहे या सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास हा वायू मदत करत असतो. त्यानंतर अमोनिया निर्मितीमध्ये देखील या नायट्रोजन वायूचा उपयोग होत असतो. आता आपण वेगवेगळे खाद्यपदार्थ पाहतो जे हवाबंद डब्यामध्ये असतात. तर हे जे हवाबंद डब्यामध्ये जे खाद्यपदार्थ असतात हे सुरक्षित राहावे यासाठी या नायट्रोजन वायूचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे मग नायट्रोजन वायूचे तीन उपयोग मी सांगितले. त्याचा पहिला उपयोग कोणता आहे, तर सजीवांना प्रथिने तयार करण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग होतो. दुसरा उपयोग कोणता, तर अमोनिया निर्मितीमध्ये या नायट्रोजन वायूचा उपयोग होतो. आणि पदार्थ हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो. त्यानंतर पुढचा जो वायू आहे तो म्हणजे ऑक्सिजन. आता इयत्ता तिसरी चौथी पासून आपण ऑक्सिजनचा महत्वाचा उपयोग पाहत असतो किंवा ऐकलेला कि ऑक्सिजन हा जो वायू आहे हा सर्व सजीवांना श्वसनासाठी उपयोगी पडतो. सजीवांना श्वसनासाठी कोणत्या वायूची गरज असते, तर ऑक्सिजन वायूची गरज असते. यानंतर अजून कशासाठी या ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो, तर ज्वलनासाठी देखील ऑक्सिजन वायूचा उपयोग हा होत असतो. तर आपण एक छोटासा जर प्रयोग तुम्ही इयत्ता पाचवीला केलेला आहे की एक मेणबत्ती घेतली, या ठिकाणी मेणबत्ती आहे. तर ही जी मेणबत्ती आहे ही मेणबत्ती आपण या ठिकाणी आता पेटवणार आहोत. पहा ही मेणबत्ती घेतलेली आहे, मेणबत्ती पेटलेली आहे. कोणत्या वायूमुळे ही पेटलेली आहे, कोणत्या वायूमुळे याचं ज्वलन होतं, तर ऑक्सिजन वायूद्वारे. या ऑक्सिजन वायूमुळे या मेणबत्तीचं ज्वलन होताना आपल्याला दिसून येत. आता पहा ही मेणबत्ती निघाली कशामुळे, तुम्ही उच्चवासावाटे कार्बन डायऑक्साइड सोडलेला आहे. आणि कार्बन डायऑक्साइड जेव्हा या ठिकाणी या अग्नीशी संपर्क आला तेव्हा ऑक्सिजनचा संपर्क तुटला आणि लगेच ती निघाली. दुसरा एक प्रयोग आपण या ठिकाणी घेऊया.
पुन्हा एकदा ही मेणबत्ती मी पेटवतोय आणि आपण याच्यावर एक काचेची चंचू पात्र आहे काचेचा ते उघडं ठेवूया. तर काय होतं आपण पाहूया. तर या ठिकाणी आपण हा प्रयोग करूया प्रत्यक्ष. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की आता काय होते. ठीक आहे. तर ज्यावेळी आपण चंचू पात्र याच्यावर उकडं ठेवू त्यावेळी ही मेणबत्ती विझते, परंतु आता इथे टेबल उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे हा प्रयोग दाखवणं त्याचं शक्य नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तर लक्षात घ्या, सजीवांना शोषणासाठी आणि ज्वलनासाठी वायूचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा जो वायू कोणता आहे, कार्बन होताना दिसतो. त्यानंतर पुढचा जो वायू आहे तो म्हणजे निऑन. मुलांना तुम्ही कुठे रस्त्यावर जाहिराती पाहिलेल्या असतात, या जाहिरातीचे जे डिजिटल जाहिराती असतात तर यामध्ये या निऑन वायूचा उपयोग केलेला असतो. किंवा रस्त्यावरती जे मोठे मोठे दिवे असतात, मर्क्युरी लॅम्प वगैरे आपण म्हणतो, तर या दिव्यांमध्ये देखील या निऑन वायूचा उपयोग केला जातो. त्यानंतर जो वायू क्रिप्टॉन हा देखील हवेमध्ये अत्यल्प प्रमाणात आहे, परंतु त्याचा उपयोग देखील फ्लोरोसेंट पाईपमध्ये म्हणजे तो पाईप तयार करताना केला जातो. आणि शेवटचा वायू हा झेनॉन नावाचा वायू आहे. हा झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये या झेनॉन वायूचा उपयोग केला जातो. तर लक्षात घ्या मुलांनो, आता आपण हवेविषयी माहिती पाहिली. हवेतील घटक अभ्यासले तर हवेतील हे जे विविध वायू आहे किंवा हवेमध्ये असणारे इतर घटक आहे यांचा जर समतोल चांगला राहिला तर जीवसृष्टी टिकून राहते. त्यानंतर जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश, उष्ण पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याप्रमाणे अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरणाची निर्मिती किंवा वातावरण ही अत्यंत महत्वाची कारणे आहेत. लक्षात तिथे हवा या हवेमध्ये आता उदाहरण एक अजून एक सांगणार मी तुम्हाला की ओझोन नावाचा एक वायू आहे. सूर्यापासून निघणारे अतिनील किरण या ओझोन वायूच्या मुळे अडवले जातात. हा जो ओझोन वायू आहे हा कोणते आहे, तर तपांवर आणि स्थितांवर
पीतांबर यांच्या मध्ये हा ओझोन वायूचा फरक आहे. हा ओझोन वायूचा फरक काय करतो म्हणजे आपण तर जो सूर्य आहे या सूर्यापासून निघणारे अति नील किरणे जे सजीवांना धोकादायक ती अति नील किरणे हा ओझोन वायूचा थर आढळतो आणि सौम्य स्वरूपात सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचवण्याचे काम हा ओझोन वायू करत असतो. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर वातावरणामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडत असतात. आता पावसाळा आहे बरोबर आहे ना मुलांनो, तर या पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की ढगांची निर्मिती आकाशामध्ये होते. मग हे जे ढग आहे त्या ढगांमुळे तर आपल्याला पाऊस पडताना दिसतो. मग ढगांची निर्मिती कोठे होत असते तर वातावरणामध्ये होत असते. किंवा धुकं पडतं आपण पाहतो, अरे बापरे किती मोठं धुकं पडलंय, समोरचं काही दिसत नाहीये. मग हे जे धुकं आहे तर हे धुकं देखील वातावरणामुळेच घडून येत आहे. किंवा हिम पाऊस यांची देखील निर्मिती ही वातावरणामुळे शक्य झालेली आहे. तर अशा प्रकारे हवेचा आपण अनुभव पाहिलेला आहे, हवेतील घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर आपल्याला माहिती आहे की हवा प्रदूषण हा घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. वायूचे वेगवेगळ्या वायूचे उपयोग केले, परंतु हवेचे प्रदूषण आणि त्याची कारणे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. तर हवा दूषित होण्याची कारणे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. हवा दूषित होते म्हणजे काय, याला हवेचं प्रदूषण होते. याला कोण कारणीभूत आहे सगळ्यात जास्त, तर लक्षात घ्या मुलांनो, हवेचं प्रदूषण होण्यासाठी मानव हा जास्तीत जास्त कारणीभूत ठरलेला आहे. मग मानव जो आहे हा जास्तीत जास्त कसा कारणीभूत आहे, तर आपण पाहतो की मानवाने वेगवेगळे कारखाने या ठिकाणी निर्माण केलेले आपल्याला दिसते. या कारखान्यातून वेगवेगळ्या वस्तू तयार होतात आणि हे सर्व तयार होत असताना या कारखान्याची जी धुराडे असतात मोठी मोठी, या धुराड्यामधून विषारी वायू बाहेर पडताना आपल्याला दिसून येतो. आणि हे जे विषारी वायू आहे हे थेट हवेमध्ये मिसळले जातात आणि विषारी वायू हवेत मिसळल्यानंतर काय होतं, हवेमध्ये जे वेगवेगळे वायू आहेत त्यामध्ये नायट्रोजन ऑक्सिजन हे जे अतिशय महत्त्वाचे वायू आहेत, किंवा सजीवांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू आहे, तर हा जो ऑक्सिजन वायू आहे याचं प्रमाण कमी होत आणि त्यामुळे आपण म्हणतो की आता वेगवेगळे आजार या वायू प्रदूषणामुळे होत असतात. त्यानंतर फक्त कारखाने कारणीभूत नाहीये, तर वाहने कारखाने, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची वाहने आपण रस्त्यातून धावताना पाहतो, तर या वाहनामधून बाहेर पडणारा जो धूर आहे हा देखील वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतो. तर या ठिकाणी त्यांना जे इंधन वापरलेलं आहे, उदाहरणार्थ पेट्रोल डिझेल वाहनांना, तर त्यामुळे जो बाहेर पडणारा धूर आहे किंवा लाकूड कोळसा यांचं अपूर्ण ज्वलन झालेलं असेल त्यामधून बाहेर पडणारा जो धूर आहे यामुळे देखील वायू प्रदूषण होताना दिसून येतो. आणि मुलांनो, दिवसेंदिवस हे वायूचं जे प्रदूषण आहे यामध्ये सतत वाढ होत आहे. मग या इंधन ज्वलनामधून काही घातक वायू बाहेर पडतात, त्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड घातक वायू जे आहे त्यामध्ये
नाइट्रोजन डायऑक्साइड सजीवांसाठी असा घातक वायू आहे. त्यानंतर दुसरा वायू किंवा वाहनामधून जे इंधनाचं ज्वलन होतं त्यामधून जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडत असतो. त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मग श्वसनाचे वेगवेगळे आजार उद्भवताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड हा एक प्रकारचा विषारी वायू आहे. लक्षात घ्या, कार्बन मोनॉक्साईड हा देखील कारखान्यामधून बाहेर पडणारा जो धूर आहे या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामधून कार्बन मोनॉक्साईड हा घातक वायू बाहेर पडत असतो. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड हा देखील विषारी वायू आहे. लक्षात घ्या, सल्फर डायऑक्साईड मग हे जे वायू आहे किंवा या धुरामधून कारखान्यामधून बाहेर पडणारी काजळ यामुळे देखील वायू प्रदूषण होत असते. तर अशा प्रकारे वायू प्रदूषण हे प्रामुख्याने कारखाने आणि वाहने यामध्ये बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होत असतं आणि या कारखान्यामधून आणि वाहनांमधून वेगवेगळे या धुरामधून वेगवेगळे वायू बाहेर पडतात. त्यामध्ये पहिला वायू नायट्रोजन डायऑक्साईड, दुसरा कार्बन डायऑक्साईड, तिसरा वायू कार्बन मोनॉक्साईड, चौथा सल्फर डायऑक्साईड आणि पाचवा घटक जो आहे ती म्हणजे काजळ. तर या इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक आहे, यामुळे हवेचं प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येत. तर ओझोन वायू मी तुम्हाला सांगितलं मुलांना कशासाठी उपयोगी पडतो, तर सूर्यापासून निघणारे अति नील किरण ओझोन वायूमुळे आढळतात आणि ओझोन वायूचं महत्व सर्वांच्या लक्षात यावे म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस लक्षात घ्या. कोणता दिवस? 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन, जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. कोणता दिवस? 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून मानला जातो. तर अशा प्रकारे हवा, हवेतील घटक, त्यांचे उपयोग आणि हवेचं प्रदूषण होण्याची कारणे, त्यातून हवेच्या प्रदूषणामध्ये जे घातक वायू कारणीभूत आहे त्या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर आपल्याला जी माहिती पाहिजे आहे, आपण आता पहिल्या ठिकाणी चर्चा करण्याची माहिती पाहिजे हवेची. आता आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. दुसरा जो घटक आहे कोणता घटक आहे? पाणी. तर या पाणी या घटकाविषयी आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सर्वांना पाण्याचा उपयोग होत असतो. मग तो वेगवेगळ्या कारणांसाठी होत असतो. सकाळी उठल्यानंतर शारीरिक स्वच्छतेसाठी, उदाहरणार्थ आंघोळ करणे, दात घासले, चूळ भरण्यासाठी आई काय करते? कपडे भांडी धुत असते. त्यासाठी देखील कशाचा उपयोग होत असतो मुलांना? पाण्याचा उपयोग होत असतो. त्यानंतर आई बा किती काम करते? फरशी पुसण्याचं काम देखील आई करते. मग ही जी फरशी आहे ही पुसण्यासाठी देखील पाण्याचा उपयोग होतो. पिण्यासाठी देखील पाण्याचा उपयोग होत असतो. आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याला सतत तहान लागते. मधल्या सुट्टीत आपण बाहेर पडतो तेव्हा आधी पाणीच पितो, आहे का नाही? तहान लागलेली असते. वर्गात देखील कधी तहान लागले तर पटकन आपण काय करत असतो? पाणी पित असतो. म्हणजे पिण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो, स्वयंपाकासाठी तर पाण्याचा
वापर होता। तर अशा प्रकारे आंघोळ करण्यासाठी, दात घासल्यानंतर चूळ भरण्यासाठी, कपडे भांडी धुण्यासाठी, फरशी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आता पाण्याचा उपयोग होता। मग लक्षात घ्या की आपल्या एकट्याच्या घरातला जर विचार केला तर किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी लागत असतो हे आपल्या लक्षात येईल। दररोज लक्षात घ्या, पाण्याचं महत्त्व मी आणखी एका बाबतीत सांगतोय की पाणी आपण दररोज पिलं पाहिजे। किती पिलं पाहिजे? 3 ते 4 लिटर पाणी आपण रोज पिलं पाहिजे हे आपण लक्षात घ्यायचं आहे। तर मग पाणी आपण का पितो, कशासाठी पितो? तर मानवी शरीर जे आहे या मानवी शरीराच्या सर्व क्रिया या सुरळीतपणे चालण्यासाठी मानवाला पाण्याचा उपयोग होत असतो। तर आपण जर पाहिलं तर फक्त मानवालाच पाणी लागतं का? सर्व सजीवांना देखील पाणी। आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी पहा, कुत्रा पहा, ते बिचारे कुठे एखादा डबका असेल तिथं ते पाणी पिते, भले ते गढूळा असेल पण त्याला पाण्याची गरज आहे। पक्षी पहा, कावळा असेल तो कुठेतरी बसतो आणि आपल्या पाण्याची तहान भागवत असतो। मग सगळ्या प्रकारचे जे सजीव आहेत त्यांना कुठे ना कुठे या पाण्याची गरज असते। आणि मग पाणी जे आहे, पण आता चिमणी आहे, ही चिवताई तिला जेवढी तहान आहे तेवढंच पाणी पी, एक तांब्यावर पाणी पी का चिमणी चिवताई? नाही। मुलांना लक्षात घ्या, शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असतं। समजा आपण एक तांब्या पाणी पिलो, एखादे लहान बाळ असेल ते अर्धा ग्लास पाणी पिईल, लहान मुलगा असेल तर शरीराच्या आकारमानानुसार अशा प्रकारे पाणी आपल्याला कमी जास्त लागतं। यावरून पाण्याचं जे महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात येईल। मग हे जे पाणी आहे या पाण्याची निर्मिती कशी होते, कधी आपण विचार केलाय का हे पाणी कसं तयार होतं? तर लक्षात घ्या, हायड्रोजन जो वायू आहे, कोणता वायू? हायड्रोजन। हा हायड्रोजन वायू त्यालाच H2 असं म्हटलं जातं। तर हा जो हायड्रोजन वायू आहे या वायूचा हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो। कोणाशी संयोग पावतो? अधिक हायड्रोजन वायू अधिक ऑक्सिजन वायू। तर हायड्रोजन वायूची हवेशी संयोग झाल्यास तो कोणत्या वायूशी संयोग पावतो? ऑक्सिजन वायूशी संयोग पावतो। आणि हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू यांच्या संयोगामधून काय तयार होत असत? पाणी तयार होत असत। पुन्हा एकदा लक्षात घ्या, हायड्रोजन वायू हवेमध्ये संयोग पावतो। कोणाशी संयोग पावतो? ऑक्सिजनशी। आणि हायड्रोजन वायू अधिक ऑक्सिजन वायू यांचा संयोग होऊन पाणी त्याला म्हणलं जातं H2O। पाणी तयार होत असत। तर पाण्याची काही वैशिष्ट्य आपण मागील इयत्तामध्ये शिकलेलो आहोत, म्हणजे की पृथ्वीवरती जे पाणी आहे याचं प्रमाण कसं आहे हे आपण आता पाहणार आहोत। तर जास्तीत जास्त पाणी पृथ्वीवर कोठे आहे? तर महासागरामध्ये। आपण पाहूया महासागर जे आहे या महासागरामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं। मग समुद्र आणि महासागरामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे? तर तुम्हाला 97% इतकं महासागरामध्ये पाण्याचं प्रमाण असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर अशा प्रकारे पाणी जे आहे याच्या काही अवस्था देखील आपण म्हणूया। पाण्याच्या अवस्था, पाण्याच्या 3 अवस्था, पाण्याच्या किती अवस्था आहेत? 3 अवस्था।
तर त्या देखील आपण या तासिकेला अभ्यासणार आहोत. पाणी हे प्रामुख्याने तीन अवस्थांमध्ये आढळते, स्थायू, जल आणि वायू. तर पाण्याचे जे गुणधर्म आपण पाहिले, पाण्याचे गुणधर्म, तर पाण्याला रंग नसतो. पहिला गुणधर्म लक्षात घ्या, पाण्याला काय नसतो, रंग नसतो. त्यानंतर पाण्याचा दुसरा एक गुणधर्म आहे, पाण्याला रंग नसतो. दुसरं, पाण्याला चव नसते. लक्षात शुद्ध स्वरूपातलं जे पाणी आहे, या पाण्याला चव नसते. म्हणजे या दुसऱ्या गुणधर्माला सध्या पाण्याला चव नसते. आणि तिसरा याचा गुणधर्म की पाण्याला गंध नसतो. म्हणजे पाण्याला काय नसतो, वास नसतो. अशा प्रकारे पाण्याचे गुणधर्म पुन्हा एकदा सांगतो पहा, पाण्याला रंग नसतो. दुसरा गुणधर्म कोणता आहे, पाण्याला चव नसते, जे शुद्ध पाणी. आणि तिसरा गुणधर्म कोणता आहे, पाण्याला वास नसतो. कोणत्या प्रकारचा वास या पाण्याला नसतो. तर पाण्याचं महत्व लक्षात घ्या बाळांनो, की प्राण्यामध्ये म्हणजे सर्व जे प्राणी आहे त्यामध्ये आपण सुद्धा, तर या प्राण्यामध्ये जे रक्त असतं, या रक्तामध्ये सर्वाधिक प्रमाण हे कशाचं असतं, तर पाण्याचं. त्यानंतर वनस्पतीमध्ये काय असतं, रक्त असतं का आपले तर्क नाही, तर वनस्पतीमध्ये रसद्रव्य असतात. वनस्पतीमध्ये काय असतात, रसद्रव्य. आणि या रसद्रव्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे अधिक असत. आणि म्हणून लक्षात घ्या की कोणताही सजीव हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो पहा, कोणताही सजीव हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. पाण्याला इतकं महत्व आहे आणि त्यामुळे पाण्याला जीवन, पाण्याला काय म्हणतात बघा, जीवन असे म्हणतात. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की पाण्याला जीवन असे का म्हणतो, तर पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही आणि म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. आता मुलांना पहा की मी सांगितलं तुम्हाला की समुद्र जो आहे, या समुद्रामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, 97% पाण्याचं प्रमाण समुद्रामध्ये आहे. काही सुमारे 2.60% इतकं तर पाणी बर्फावस्थेत आहे, म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये आहे. आणि अतिशय अत्यल्प पाणी या पृथ्वीवर आपल्याला पिण्यासाठी उपयोगी आहे. तर अशा प्रकारे तरी देखील पृथ्वीवर जे गोडं पाणी आहे ते अत्यल्प असलं तरी देखील आपल्याला पिण्यासाठी ते पुरेसं आहे, किंवा आपल्याला वापरासाठी त्या अत्यल्प प्रमाणातलं पाणी देखील पुरेसं आहे. आता आपण पाहूया मुलांना की पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जातो. त्या आकृती क्रमांक तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता, 1.6 दिलेला आहे. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर पाणी मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या घटकांचा उपयोग करत असतो. त्यामध्ये ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे, तर ही जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आहे. कोणकोणते स्रोत सांगितले मी नैसर्गिक, तर ओढे, नदी, लहान तळी, झरे, सरोवरे ही पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोत आहे. म्हणजे ते निसर्गात तयार झालेले आहेत, मानवाने ते तयार केलेले नाही. मात्र पहा, मानवाने आपल्या सोयीसाठी
पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून कूपनलिका तयार केलेली आहे किंवा विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा मानव करत आहे. त्यासोबत नद्यावर बंधारे लहान मोठी धरणे देखील मानवाने तयार केलेली आहे. तर ही सगळी मानव निर्मित पाण्याचे स्रोत आहे. बाळांनो लक्षात घ्या की पाणी आपल्याला अतिशय आवश्यक गोष्ट आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो पण तरी देखील पाणी जर जीवन आहे तर याचा वापर आपण किती जपून केला पाहिजे. परंतु तरी देखील पहा आपण पाहतो की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. ही वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असणारे उद्योग शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे काय झालेलं आहे की पाणी जे आहे हे पाणी कमी पडू लागले आहे. आणि यामुळे मग आपण म्हणतो की पाणी टंचाई ही समस्या निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पाण्याचा वापर जो आहे हा जपून केला पाहिजे. त्यामध्ये आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आंघोळ करताना पाण्याचं प्रमाण किती एक वाटे. आपण नळ चालू ठेवतो इकडे आपण जे गरम पाणी घेतले आंघोळ करतो तिकडे नळ चालू असंही नको. तर व्यवस्थित आपण पाण्याचा वापर केला पाहिजे. घरामध्ये असेल शेतात पाणी देताना देखील जपून पाण्याचा वापर केला पाहिजे. आवश्यक तेवढंच पाणी या शेतीला दिलं पाहिजे. ठिबक सिंचन पद्धतीचा आपण या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. त्यानंतर आपल्याप्रमाणे इतर पशुपक्षी पाण्याचा वापर करतात का हाही प्रश्न तुम्हाला पडेल की आपण रोज पाणी पितो शारीरिक स्वच्छतेसाठी वापरतो. तर लक्षात घ्या आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करत असतो. पृथ्वीवरील पाण्याचं नियमन हे कशामुळे होतं हे पण आपण शिकलेलो आहोत. जलचक्र हो की नाही. तर आपण शिकलेलो आहोत जलचक्र. तर या जलचक्राला बाष्प पुरवण्याचं काम कोण करत असतं तर महासागर करत असतात. आणि मग त्यापासून ढग तयार होऊन आपल्याला माहिती की पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. आणि आता मी तू प्रश्न केला होता की पशुपक्षी वरील प्रमाणे पाण्याचा वापर करतात का आपल्यासारखं ते रोज आंघोळ करतात का नुसते कपडे धुत बसतात का नाही. तर त्यांना फक्त पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग होत असतो. आणि शारीरिक स्वच्छतेसाठी देखील काही प्राणी नद्यामध्ये डुंबतात वगैरे. परंतु मानव हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करताना दिसून येतो. ठीक आहे. या पुढचा जो टॉपिक आहे आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी मी थांबतो. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि याच्यात जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही अभ्यासावे किंवा आकृत्यांचं निरीक्षण देखील तुम्ही करावं. आता एक लक्षात ठेवा मुलांनो की पाण्याचा वापर हा आपल्याला करायचा आहे. परंतु पाण्याचा वापर आपण कसा करावा तर काटकसरीने करावा. म्हणजे पाणी हे आपण जपून वापरलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की पाऊस पडतो पावसाचं जास्तीत जास्त पाणी हे वाहून जात ओढ्याच्या रूपामध्ये नदी नाले. आणि मग आपण काय केलं पाहिजे जे पावसाचं पाणी आहे हे अडवलं पाहिजे आणि पाणी अडवून ते जमिनीमध्ये शिरवलं पाहिजे. आणि जिथे शक्य आहे तिथे पाणी आपण साठवलं पाहिजे. आणि पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर देखील करता आला तर तोही करावा. कारण समजा आपण काय करतो हंड्यामध्ये पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी निम्मा हंडा पाणी काही शिल्लक ते आपण ओतून देतो. परंतु मुलांना हे जे पाणी आहे लगेच शिळं होत नाही. मग हे जे पाणी आहे साठवलेलं त्याचा आपण पूर्ण वापर केला पाहिजे.
ठीक है, या पुढचा भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.